गुड मॉर्निंग फिफ्थ स्टैंडर्ड। आज अपन कविता शिकना रहे हैं। पुस्तके काल आपला आधीचा लेसन लिहून पूर्ण झालेला आहे, ठीक आहे। हाँ, तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगायची होती। शाळा सुरू होते आहे, मला बघायचं आहे वही मध्ये तुम्ही किती लिहिलंय ते। मी इथे जेव्हा जेव्हा पीरियड घेते तेव्हा तेव्हा तुम्हाला सांगते की हे जे मी बोर्डवर लिहून देते ते तुम्ही वहीत लिहा। आता दिवाळीनंतरची ही पहिलीच ऍक्टिव्हिटी आहे। या ठिकाणी पान नंबर 47 काढा। 47 वर काही पाट्या लिहिलेल्या आहेत, घोषवाक्य, स्लोगन, ठीक आहे। तर अशा पाट्या तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये तयार करायच्या आहेत। नुसतं लिहून त्याला कलर करून आउटलाईन स्केचमेंटनी केली तरी चाले, दुसऱ्या कागदावर लिहून बघा मी तुम्हाला एका पानावर हेडिंग टाकायचंय वरती घोषवाक्य, आणि यामध्ये काही घोषवाक्य तुम्ही दुसरीकडून शोधून मनानी ऍड करू शकत, म्हणजे ऍड करायचेच आहे, करू शकत असाल तर नाही म्हणताय मी। तर ह्या व्यवस्थित अरेंज करून छान डेकोरेटिव्ह अशा पाट्या एका पेजवर, इथे बऱ्याचशे लिहिलेलेच आहेत, 1, 2, 4, 5 त्याच्यामध्ये ऍड करा, आणि एक पेज भर ऍक्टिव्हिटी ती तुम्हाला करायची आहे। इथे जे लिहिले आहे पहा, रंगही म्हणजे रंग पण भरलेले आहेत त्याच्यात। या व्यतिरिक्त तुम्हाला काही स्लोगन येत असतील, शोधत म्हणजे माहिती असतील, शोधू शकत असाल तर असे 5, कमीत कमी 5 तरी घोषवाक्य तुम्हाला याच्यामध्ये कशाच्या संदर्भात आहेत, स्वच्छता है ना। मग या प्रकारचे जसे इथे दिलेले आहे, केर कचरा मुक्त गाव सर्वत्र होई त्याचे नाव, तसा केर कचरा मुक्त गाव मुक्त परिसर आपल्याच्यानी होऊ शकतो का, आपण करू शकतो का, हा प्रयत्न पण आपल्याला करायचा आहे। कारण हा पूर्ण पाठ आपण स्वच्छतेवर, स्वच्छतेचा प्रकाशच होता, नाही काही तर निदान आपण आपलं घर, आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा। असं प्रत्येकाने ठरवलं तर तुमचा परिसर किंवा तुम्ही ज्या एरियात राहता, ज्या कॉलनीत राहता, ती कॉलनी एक आदर्श स्वच्छ कॉलनी म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळू शकतो, किंवा तो परिसर म्हणून स्वच्छ परिसर, तर त्यासाठी प्रयत्न करा। आणि ही एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला वहीमध्ये करायची आहे। डेट टाकायची आहे, घोषवाक्य असं वर लिहायचं आहे, हेडिंग, डेट, आणि नंतर त्या पाट्या लिहायच्या आहेत, त्याच्यामध्ये काही पाट्या ऍड करायच्या, ठीक आहे। आता 17वी कविता आहे पुस्तके। पहा, पुस्तकांवर कविता लिहिली आहे, काय याच्यात तर पुस्तकांचे जे विश्व आहे ते खूप अजब व मजेशीर आहे। पुस्तकांसारखा मित्र नाही, जेवढं आपलं मन ज्याला वाचनाची आवड असते तो नेटवर माहिती शोधण्यापेक्षा पुस्तकात वाचून त्याला जास्त मिळत। नेटवर पण भरपूर माहिती मिळते, पण ती ज्यांना वाचनाची आवड असते त्यांना ती माहिती पुस्तकातून वाचायला जास्त आवडते। पुस्तकामध्ये गमती गोष्टी, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची माहिती असते, आणि अशी ही पुस्तकांचं जे विश्व आहे अजब विश्व। पुस्तकांच्या दुनियेत ज्ञान मिळते, पुस्तके आपल्याशी बोलतात, अशा प्रकारचा आशय या कवितेतून व्यक्त झाला आहे। की तुम्ही जर पुस्तकांशी एकरूप होऊन राहिले, तुम्ही तुमचं वाचन अखंड असलं, तर असं वाटतं की ते पुस्तक आपला मित्र आहे, ते आपल्याशी बोलतात, ते आपली व्यथा मांडतात। पुस्तकाचं आत्मवृत्त असे निबंध पुढे तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये लिहू शकता की आज पुस्तकांवर कोणता काळ आलेला आहे। लोक कसे पुस्तकं वाचण्यात त्यांना इंटरेस्ट नाहीये, नेटवर बघून घेतात, मोबाईलमध्ये बघतात, लॅपटॉपमध्ये बघतात, त्यामुळे पुस्तकांची काय कथा झालेली आहे, कशी कंडिशन झालेली आहे, याविषयी तुम्ही निबंध लिहू शकता। आता बघा, ही जी कविता आहे पान नंबर, कविता 17वी, पान नंबर 48 बघा।
पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या, युगायुगांच्या फार पुरातन अशा गोष्टी पुस्तक आपल्याला सांगतात. जुन्या काळात, जुन्या काळातल्या युगायुगांच्या म्हणजे खूप जुन्या काळातल्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका क्षणाच्या पुस्तके आपल्याला फार जुन्या काळातल्या गोष्टी सांगतात. पुस्तके आपल्याला माणसांच्या गोष्टी सांगतात. साऱ्या जगाच्या वर्तमान काळाच्या भूतकाळाच्या एकेका क्षण जुने जे इतिहास आपण शिकतो, मग त्या काळामध्ये त्या लोकांनी कसे पराक्रम केले, कसे आपल्या ती जो इतिहास आपण वाचतो की जुन्या काळात काय झालं होतं आधी, त्यालाच इतिहास म्हणतात. मग आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं, मग त्या काळामध्ये लोकांनी कसं आपलं प्राणार्पण केलं, कसं बलिदान केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कशातून ऐकायला मिळतात, इतिहासातून. कारण की आपण तर तेव्हा नव्हतो. मग तेव्हाच्या काळात काय झालं हेच्या द्वारे आपल्याला ते ज्ञान मिळते. एकेका क्षण क्षण जिंकल्याच्या आणि हरल्याच्या, कधी प्रेमाच्या कधी द्वेषाच्या अशा अनेक गोष्टी सांग. आता बघा, रामायण महाभारत हे जेव्हा घडलं तेव्हा आपण होतो का? नाही. पण हे जे पुस्तक ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, त्या ग्रंथांच्या साह्याने आपल्याला त्या काळात महाभारतामध्ये कसा कलह झाला, कसे भांडणं झाले, कौरव पांडवांचं युद्ध कसं झालं, रामायणामध्ये रावणाने सीतेचं हरण कसं केलं, मग रामाने सगळ्या वानरसेनेची मदत घेऊन कसं सीतेला शोधून काढलं, कसं परत आणलं, भरताने राम हजर नव्हते म्हणून त्यांच्या पादुका ठेवून कसा राज्यकारभार चालवला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशातून कळतात, त्या जुन्या ग्रंथांमधून कळतात, जुन्या पुस्तकांमधून कळतात. मग त्या कळण्यासाठी त्या कोणीतरी लिहून ठेवल्या आहेत म्हणूनच आपल्याला कळतं. जर कोणी काही लिहूनच ठेवलं नसतं तर आज आपल्याला महाभारत किंवा रामायण किंवा पुराणतन जितके ग्रंथ आहे, जितके देवतांविषयीचं लिहिलेलं आहे, जितकं संत महात्म्यांचं लिहिलेलं आहे, हे आपल्याला कळलं नसतं. ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे भाऊ बहीण, त्यांना कसा त्रास दिला गेला, त्यांनी कसं सहन केलं, त्यांच्या आई वडील लहानपणीच त्यांनी देहत्याग केला होता, मग ह्या चार बहीण भावंडांनी कसं आपलं जीवन पंडित केलं किंवा कसं घालवलं आणि कसं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आज ते आपल्या समोर आहे, तर हे सगळं आपल्याला कशातून कळते, पुस्तकांमधून कळते. तर अशी माहिती आपल्याला पुस्तकांमधून मिळत असते. मुलांना तुम्ही या गोष्टी ऐकणार नाही का? तुम्हाला या गोष्टी वाचायला आवडणार नाही का? आवडतील. तुम्ही जर त्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर तुम्हाला जरूर पुस्तकं वाचायला आवडतील. हा, जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या, प्रेमाच्या गोष्टी. आता फिफ्थ स्टँडर्डला मी हिंदीमध्ये भाई भाई का प्रेम हा धडा शिकवलं, तर हे आपल्याला पुस्तकातूनच कळलं की त्या काळामध्ये किंवा एका गावामध्ये दोन भाऊ होते आणि त्यांच्यामध्ये किती प्रेम होतं हे आपल्याला पुस्तकाने. महाभारतामध्ये दोन भावांमध्येच किती द्वेष होता आणि त्यामुळे एवढं महाभारत घडलं हे पण आपल्याला पुस्तकांमुळेच कळलं, म्हणजे कटुता पण आपल्याला पुस्तकातूनच कळली. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? अशा गोष्टी तुम्हाला आवडायला ऐकायला आवडणार नाही का? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छितात. पुस्तकांना काही करायची इच्छा आहे, त्यांना तुमच्या जवळ राहण्याची इच्छा आहे. तुम्ही जेव्हा त्यांना हाताळता तेव्हा त्यांच्यामध्ये आपलेपणा येतो की हे आपल्याला आपलं मानतात, म्हणून त्या पुस्तकांना आनंद होतो. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात. आखरं म्हणजे अक्षर, हे जे अक्षर आहेत हे लिहिलेले पुस्तकामध्ये ते सळसळ करतात, पाखरं चिवचिव करतात. जेव्हा पुस्तकामध्ये पाखरं दाखवतात, पक्षी दाखवतात, हे बघ इथे दाखवलं आहे तुमच्या चित्रामध्ये, प्राणी आहे, पक्षी आहे, पहाड आहे, सूर्य आहे, सगळं काही आपण पुस्तकात बघू शकतो.
आणि जणू काही आपण ते वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की खरंच पाखरे किलबिलाट करून राहिली. चित्र जरी पक्ष्यांचं पाहिलं तर त्याच्या संबंधी जे वर्णन लिहिलेलं असतंय तर ते आपल्या डोळ्यासमोर येते. पक्षी उडतात आहे, निळशार आकाश आहे, सूर्य उगवतो आहे, एक सुंदरस झाड त्याच्या समोर उभं आहे आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. तर हे आपल्याला केव्हा कळते? जेव्हा आपण त्याचं वर्णन पुस्तकामध्ये वाचतो. पुस्तकात निर्झर गुणगुणतात. निर्झर म्हणजे जरा कविता वाचल्यावर आपल्या डोळ्यासमोर चित्र येते की एखादी छोटासा झरा वाहतो आहे, पहाड आहे, पक्षी प्राणी आहे, हिरवगार गवत आहे, पक्षी आकाशात उडत आहे, सूर्य उगवतो आहे, थंडगार वारा सुटला आहे. हे सगळं वर्णन जेव्हा कवी करतो किंवा लेखक करतो पाठातून किंवा कवितेतून त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ते जिवंत चित्र उभं राहतं. कशामुळे? त्या शब्दांमुळे. ते वर्णन ज्या शब्दात केलेलं असते त्या शब्दांमुळे आपल्या समोर जिवंत चित्र उभं राहतं. म्हणजेच त्या पुस्तकामुळे आपल्याला तो भास होतो. पुस्तक परिकथा ऐकतो. आपण परी पाहिली आहे का? नाही. ती एक काल्पनिक गोष्ट आहे. पण कधीच कोणी परी पाहिली नाही. पण लेखकांनी ही कल्पना केली आणि मग त्याच्यावरून छोट्या छोट्या पर्यांच्या गोष्टी तयार झाल्या आणि त्या गोष्टी लहान मुलांना ऐकायला खूप आवडतं. मग परी येते, ती त्यांना संकटातून सोडवते, त्यांना काही बक्षीस देते, खाऊ देते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळतात. पुस्तकात रॉकेटचं तंत्रज्ञान आहे. म्हणजे टेक्निकल गोष्टी सुद्धा आपल्याला पुस्तकातून समजतात. पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे. विज्ञान जे आपण शिकतो ते आपण आधी प्रॅक्टिकल जेव्हा आपण करतो तेव्हा ते आपण वाचतो. कसं करायचं आहे? तुम्ही विज्ञानमध्ये जे वेगवेगळे प्रयोग करता सायन्समध्ये तर ते कसे करायचे, त्याला कोणतं साहित्य लागणार आहे, त्याची कृती कशी आहे, हे सगळं तुम्ही आधी वाचता आणि मग तसं करून बघता. मग त्याचा रिझल्ट पण पुस्तकात दिलेला असतो की ही कृती तुम्ही केल्यानंतर असा असा रिझल्ट तुम्हाला मिळणार. मग तो रिझल्ट जर तुम्हाला मिळाला तर तुमचा एक्सपेरिमेंट सक्सेस झाला. पण आणि म्हणून आपण सगळं पुस्तकात वाचतो. म्हणजे पुस्तकात विज्ञान आहे, पुस्तकात तंत्रज्ञान आहे, हो ना, पुस्तकात गाणे गोष्टी आहे, पुस्तकात कविता आहे, पुस्तकात परिकथा आहे, असं सगळं पुस्तकामध्ये आहे. आणि म्हणून पुस्तक हे आपले मित्र आहे. पुस्तकांची दुनिया न्यारी आहे. आणि अशी ही पुस्तकांची जी दुनिया आहे, पुस्तकांचं जे जग आहे ते न्यार म्हणजे वेगळं आहे. जितकं कोणी कुठे रमणार नाही तितका माणूस पुस्तकांच्या दुनियेमध्ये रममाण होतो. एकदा वाचायला तुम्हाला काही असलं आणि तुमची वाचनातली गोडी निर्माण झाली तर पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. वेळ घालवण्यासाठी पुस्तक हे बेस्ट. आपल्याला ज्ञान पण मिळते, माहिती पण मिळते आणि आपला वेळ पण छान जातो. आता तुम्ही 1-1.5 वर्षापासून घरी आहे, मग लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल या व्यतिरिक्त मुलांना कशात इंटरेस्टच राहील. पण तुम्ही इंटरेस्ट घ्या, वाचनाचा छंद जोपासा, तुम्हाला खूप आनंद मिळेल. मग तुम्हाला वाचनाचा कंटाळा येणार नाही. वाचलं की बरोबर समजते. एकदा नाही समजणार, दुसऱ्यांदा वाचलं की समजेल. थोडं थोडं वाचा, समजून घ्या. पण पुस्तकं वाचणं बंद करू नका. ज्ञानाची उत्तंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात, ज्याच्यातून ज्ञान मिळते आणि मग तुम्ही खूप समृद्ध होता, हुशार होता. मग अशा या दुनियेत तुम्हाला जायचं नाहीये का, जिथे तुमचं जीवन समृद्ध होणार आहे, जिथे तुम्ही हुशार होणार आहे, जिथे तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे? अशा या पुस्तकांच्या विश्वात तुम्हाला जायचं नाही आहे का, असा प्रश्न कवी तुम्हाला विचारतो आहे. पुस्तक काही सांगू इच्छितात, तुमच्या जवळ राहू इच्छित.
कवी म्हणतात की पुस्तक तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला नवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जेव्हा त्यांना हाताळाल, तुम्ही जेव्हा त्यांना जवळ घ्याल, तेव्हा तुम्हाला त्या पुस्तकाची गोडी निर्माण होईल. क्युरियोसिटी जर तुमच्यामध्ये असेल की अरे आपण पुस्तक धडा उघडला, जरी टीचरने शिकवला नाही तरी आपण तो जर वाचला तर आपल्याला किती समजतो तो, आणि एकदा वाचून नाही समजला दोनदा वाचा, तीनदा वाचा, पण वाचनाची गोडी ही लागलीच पाहिजे. जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्याला गोडी निर्माण होणारच नाही. हा टीचर जेव्हा शिकवतील तेव्हा तो धडा वाचू, पण ज्यांना वाचनाची आवड असते, हा एक छंद आहे. जेव्हा शाळा नवीन सुरू होतात त्यावेळेस नवीन पुस्तकं येतात आणि त्या पुस्तकांचा एक वेगळा सुगंध येतो. काही मुलांना याची गोडी असते, ते बरोबर ते पुस्तकं उघडतात, याच्यात काय आहे, मराठीच्या पुस्तकात कोणत्या कविता असतील, इंग्लिशच्या पुस्तकात कोणत्या कविता असतील, इतिहासामध्ये यावर्षी आपल्याला काय असेल, ही जी उत्सुकता मुलांच्या मध्ये निर्माण होते, ही उत्सुकता ज्यांच्यामध्ये निर्माण होते त्यांनाच वाचनाची गोडी लागते. मग काय आहे या उत्सुकतेपोटी पहिला धडा वाचून होतो, कविता वाचून होते, मग ही कविता तर आपण वाचली, मग याच्यामध्ये काय असेल ते मला समजलं नाही. कठीण शब्द पण कवितेमध्ये दिलेले असतात कवितेच्या खाली पुस्तकामध्ये, पण आपल्याला जर उत्सुकताच नसेल तर आपण अजून आमचा अभ्यास सुरू झाला नाही, मग मी काय अभ्यास करू, असं उत्तर आपण घरच्या मोठ्यांना देत असतो. ते जेव्हा विचारत अरे तू अभ्यासाला बस अभ्यास कर, अगाई अजून शाळेत तर काही शिकवलंच नाही, पण तुमच्याजवळ एवढं मोठं पुस्तकांचं भांडार आहे ना, एवढे बुकसेट तुम्ही घेतलेले आहेत, मग तुम्ही स्वतःहून कधी ते वाचून बघितले का? हेच नाही, उन्हाळ्यामध्ये गोष्टीचे पुस्तक तुम्ही कधी, जसा वस्तूंचा हट्ट करता तसं कधी आपल्या आई बाबांना की आई यावर्षी वाढदिवसाला मला दोन नवीन पुस्तकं आणून दे, गोष्टीचे पुस्तकं आणून दे, रहस्यमय कथा आणून दे. प्रत्येकाची आवड वेगळी असते, कोणाला कविता आवडते, कोणाला गोष्टी आवडते, कोणाला रहस्य कथा आवडते, पण तर हे जोपर्यंत आपण त्याच्याशी मिसळत नाही, त्या पुस्तकांना आपला मित्र बनवत नाही, तोपर्यंत आपल्याला ती गोडी निर्माण होणार नाही. म्हणून कवी म्हणतात की अशा या पुस्तकांच्या विश्वामध्ये जायला तुम्हाला आवडणार नाही का? ज्या विश्वामधून तुम्हाला ज्ञान मिळणार आहे, ज्या विश्वामधून तुमची प्रगती होणार आहे, अशा पुस्तकांच्या विश्वात तुम्ही जरूर जा आणि त्या पुस्तकांच्या सहवासात आपली प्रगती करून घ्या. ठीक आहे, अशी ही कविता आहे आपली पुस्तके. त्यामुळे आता आता तरी, आतापर्यंत नसेल तर आता तरी पुस्तकांविषयीची गोडी निर्माण होऊ द्या. म्हणजे तुम्हाला वाचनात गोडी आली की मग कॉम्प्युटर आणि मोबाईल जेवढं आवश्यक आहे तेवढं त्याच्या संगतीत राहावं, पण वाचनाची ज्यांना गोडी आहे त्यांना मग दुष्परिणामांना तोंड द्यावे लागणार नाही मोबाईलच्या. ठीक आहे, त्यामुळे वाचत राहा. बाकीचे याच्या पुढचं आपण शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर किंवा आकलन कृती पुढच्यापर्यंत.